नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। आणि विरोधकांवरती कारतूस फुकून मारतायची पण भिजली काय होत, काही प्रतिष्ठा नाही तुम्हाला। हे सरकार नसून गुंड टोळ्या, जसं एखादं अंडरवर्ल्ड चालवायचे, एखादं एरिया चालवायची अंडरवर्ल्ड त्या मुंबईत, आणि त्या पद्धतीने हे राज्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांच्या टोळ्या चालवतात। टोळ्या तुम्ही काढतूस असाल किंवा फरतूस असाल, मला त्यात आम्हाला त्यात पडायचं। फरतूस शब्दाचा अर्थ बिनकामाचा, पुरत खारीज केलेलं आहे। आम्हाला परत नवीन पिटिशन घेऊन त्याच्यासमोर जावं लागतं। काही कागदपत्रांची या काही पुराव्यांची पूर्तता त्यात झालेली नाही, आमचं म्हणणं स्पष्ट आहे। आणि ह्याच्यावरती पिटिशन ऐकण्यास नकार, त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचे लोक अगदी बेंजो लावून, कोंबडी बाजा लावून नाचायला लागले। त्याच्यातच त्यांना किती आनंदाचा उकाळा फुटतायत हे स्पष्ट। ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा या विरोधकांच्या बाबतीमध्ये त्यांचा गैरवापर केला जातो, ही आमची राजकीय विरोधकांच्या बाबतीत का भारतीय जनता पक्षाचे जे वॉशिंग मशीनमध्ये टाकलेले लोक आहेत त्यांच्यावरती तुम्ही कारवाई का करत नाही? जे तुमच्या पक्षात सामील झालेले आहेत किंवा जे भविष्यात होणार आहेत त्यांच्यावर कारवाई होत। मी स्वतः गेल्या 15 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांकडे, ईडीकडे, सीबीआयकडे या राज्यातली दोन प्रकरणं पाठवली आहेत। स्वतः आपण पण ते पाहिलं असतं, 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग। भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आमदार राहुल कुल, भारतीय जनता पक्ष सध्याच्या गृहमंत्र्यांचे एकदम राईट हँड मॅन, 500 कोटी शेतकऱ्यांचे कसे बुडवले, लुटले, उडवले, वे पुराव्यासह ऑडिट रिपोर्टसह दिल्यावर सुद्धा म्हणजे त्यांच्यावर कारवाई होत नाही। दादा भुसे या सरकारमधले मंत्री, गिरणा ॲग्रो, गिरणा सहकारी साखर कारखाना वाचवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयाचे शेअर्स गोळा केले, ना गिरणा सहकारी साखर कारखाना वाचवता आला, ना पैशाचा हिशोब देता आला। मनी लॉन्ड्रिंग आहे, काय करता, काय करतात का ह्या संस्था दोन? पण हसन मुश्रीफवर कारवाई, अनिल परबांवर कारवाई, मग राहुल कुलच्या भीमा पाटकर साखर कारखान्यावरती कारवाई का नाही याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवं। ते काढतूस आहेत ना, ते कारतूस घाला त्या भ्रष्टाचारांच्या कुठे घालायचे तिकडे घाला ना, तर तुम्ही खरे गृहमंत्री। पण भ्रष्टाचारांना मांडीवर घेऊन बसलेला आणि विरोधकांवरती कारतूस फुकून मारतायची पण भिजलेली काय होत, काही प्रतिष्ठा नाही तुम्हाला। बेकायदेशीरपणे काम करताय, भ्रष्टाचारांना पाठीशी घालताय, गुंडांना पाठीशी घालताय। हे सरकार नसून गुंड टोळ्या, जसं एखादं अंडरवर्ल्ड चालवायचे, एखादं एरिया चालवायचे अंडरवर्ल्ड त्या मुंबईत, आणि त्या पद्धतीने हे राज्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांच्या टोळ्या चालवतात। टोळ्या आमची भिजलेली कारतूसही उडतात आम्ही टाकतो। तुम्ही कारतूस असाल किंवा फरतूस असाल, मला त्यात आम्हाला त्यात पडायचं। फरतूस शब्दाचा अर्थ बिनकामाचा, ज्याचा सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट शब्दामध्ये त्यांना नपुसंक म्हटलं। आम्ही अत्यंत सौम्य भाषेमध्ये उद्योजनी म्हटलं फरतूस, बिनकामाचे, निरर्थक, काही उपयोग नसलेले। हे सरकार त्याच पद्धतीनं चाललं आहे महाराष्ट्रामध्ये, अजून काय चाललं? मग जर आम्ही सरकारला या देशामध्ये चोराला चोर म्हटल्याबद्दल शिक्षा होते, बिनकामाच्यांना फरतूस म्हटल्याबद्दल कारवाया होत आहेत, ते राज्य चाललंय की हुकुमशाही पद्धतीनं हा देश चालवला जातो? या शिवसेने युवासेनेच्या सचिव म्हणून काम करत होत्या, युवासेनेच्या प्रत्येक आंदोलनात लढ्यामध्ये त्या आघाडीवर होत्या। कालच्या मोर्चात मी त्यांना पाहिलं, सतत त्या जिथे अन्याय, जिथे संघर्ष, तिथे दुर्गा बसल्या होत्या। आणि त्या तरुण कार्यकर्तीचा, तरुण पदाधिकाऱ्या, त्या प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाला, हे आम्हाला सगळ्यांसाठी दुःखद आणि अस्वस्थ करणारी घटना। तिचं वय काय जाण्याचं नव्हतं, वकील होती, तिचं वाचन फार चांगलं होतं, ते निरीक्षण उत्तम होतं, आणि त्या दूरध्वनीवरून त्या प्रत्यक्ष भेटीमध्ये तिच्या वागण्या बोलण्यातून सतत ती छाप पाडायची, आणि आम्ही सगळेच त्याच्यामुळे दुःखात आहोत। उत्तर दिलं पाहिजे, डॉक्टर मिंदे जे आहेत त्यांना तर आता डिलीट वगैरे मिळालेली आहे, उत्तर द्यावं, नाही तर आम्ही पाहू ना। इकडल्या सीमा भागात प्रचारासाठी मी जाणारच आहे, युवसैनिक जाणार आहे। पण हे जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत तिथल्या मुख्यमंत्र्यांनी, त्याच्यावर आतापर्यंत या राज्य सरकारनं उत्तर दिलेलं नाही। एकही मंत्री तिथे जाऊन सीमा बांधवांचे प्रश्न समजून घेण्यात अपयशी ठरलेलं आहे। आता जे काय म्हणताय हे महाशय मुंबई वगैरे कोणी, उत्तर द्यावं मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, त्यांच्यावरती कारतूस फेकावीत त्यांची, जर नाही फेकली तर मग ती फरतूसच आहात। देशामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, प्रत्येकाचे सण उत्सव असतात,
आपण जायत नाही कोणाकडे एखाद्या सणासाठी. मोदी जात नाहीत, देवेंद्र फडणवीस जात नाहीत, भाजपचे नेते जात नाहीत. असं का फतवा काढलाय का एखाद्याच्या सण उत्सवांना जाऊ नये म्हणून? का जाऊ नये? या देशामध्ये 22 कोटी मुस्लिम बांधव राहतात, त्यांचे सण उत्सव आहेत, त्या देशाचे नागरिक आहेत. त्यांनी प्रेमाने आम्हाला बोलवलेलं आहे, कोणालाही मग ते भाजपचे असतील किंवा शिवसेनेचे असतील. काल त्या इफ्तारच्या कार्यक्रमाला ते हरिकृष्ण मंदिराचे प्रमुख पुजारी होते की इस्कॉनचे, त्यात हिंदू नाही तर मंत्रावरती बसलेले सगळे त्यांच्या सरकारनं दाखवून दिलं. ज्या पद्धतीनं एका आबलेला कृष्ण शिंदे तुला ज्या पद्धतीनं त्यांच्या टोळ्यांनी मारहाण केली, पोटात लाटाबुक्क्यांनी मारलं, महिला सबलीकरण असेल तर मुलीजी आम्ही आपले आभारी आहोत. पात्र निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.